कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्याशी संबंधित 39 ठिकाणी आज आयकर विभागाने छापा घातला. शिवकुमार यांच्या मालकीच्या इंगल्टन नावाच्या रिसॉर्टचाही यात समावेश आहे. याच शिवकुमारांच्या रिसॉर्टमध्ये गुजरातच्या 42 काँग्रेस आमदार गेल्या 4 दिवसांपासून मुक्कामाला आहेत. येत्या 8 तारखेसाठी काँग्रेसनं सगळ्या आमदारांना शिवकुमारांच्या इंगल्टन रिसॉर्टवर ठेवलंय, त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा चांगलाच तिळपापड झालाय. या मुद्द्यावरून आज संसदेतही आवाज उठवण्याचा निर्धार काँग्रेसनं केलाय. सध्या सुरू असलेली कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तर कारवाई राजकीय हेतूनं झालेली नाही, उलट काँग्रेस भ्रष्टाचारात अकंठ बुडालेली असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी केलाय. कर्नाटकात मंत्र्यांच्या मालमत्तांवर धाड सत्र सुरू झालंय. डी के शिवकुमार यांच्या 39 मालमत्तांवर आयकर विभागानं छापे घातले. शिवकुमारांच्या रिसॉर्टमध्ये गुजरातचे काँग्रेसचे 42 आमदार आहेत. या धाडसत्राविषयी काँग्रेस संसदेत आवाज उठवणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. जो आज बेंगलोर में भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया, उससे यह साबित है कि एक झुंझलाई, बौखलाई और हार का सामना कर रही भाजपा अब प्रजातंत्र की दिन दहाड़े हत्या पर उतारू है. परंतु वह ये जान ले कि भाजपा ही षड्यंत्र विफल होगा और सच्चाई की जीत होगी. तर ही लोकशाहीची हत्या असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. याविरोधात आज संसदेतही आवाज उठवणार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्याशी संबंधित 39 ठिकाणी आयकर विभागानं छापे घातलेत. शिवकुमार यांच्या मालकीच्या इंगल्टन नावाच्या रिसॉर्टचा सुद्धा यात समावेश आहे. आणि याच रिसॉर्टमध्ये यदि कोई वेंडेटा कर रहे है वो काँग्रेस पार्टी कर रही है, यदि कोई रिजॉर्ट पॉलिटिक्स कर रहे हैं वो कांग्रेस पार्टी कर रही है, यदि कोई करप्शन ब्लैक मनी में उलझा हुआ है वो कांग्रेस पार्टी उलझी हुई है, और इन सारे विषयों के ऊपर यदि एजेंसीज पूरा इन्फॉर्मेशन के साथ और पूरा तथ्यों के साथ वो एक्शन करेंगे, कार्यवाही करेंगे और बाकी विषय करेंगे, देन इट इज एक्शन अगेंस्ट करप्शन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.